मित्रांनो आज एका इंटरेस्टिंग विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. इंटरेस्टिंग याच्यासाठी आहे की जगाच्या इतिहासामध्ये एक राष्ट्र असं आहे की ज्या राष्ट्रांनी जगाला दिशा दाखवली, प्रगतीची दिशा दाखवली, तो देश म्हणजे जपान. दुसऱ्या महायुद्धात जपान सारखा देश बेचिराग झाला. बेचिराग म्हणजे दे डिड नो हाऊ टू फंक्शन, अशी त्यांची अवस्था असताना आज आपण जर बघितलं तर जपान सारखा देश जगामध्ये एक नंबरचा आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, त्यांची मानसिकता ही कारण त्याच्या पाठीमागचं आहेच, पण त्याच्या पाठीमागे एक फार महत्वाची फिलॉसॉफी आहे. ती कदाचित तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच. ती फिलॉसॉफी आहे कायझेनची. कायझेन, कायझेन म्हणजे नित्य सुधार, नित्य सुधार, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आपण जर बघितलं तर आपण आयुष्य तर जगत असतो, आयुष्य जगत असताना अनेक गोष्टी आपल्याला मदत करतात, अनेक गोष्टी समजून घेतल्या तर आणखीन आयुष्य जगायला सोपं जातं, पण आपण तसं करत नाही. आपण कंडेन्स झालेलो असतो, आपण एका विशिष्ट पठडीतूनच जगतो. काल जसे जगलो तसे आज जगतो, आज जसे जगलो तसे उद्या. तुम्ही जर मागे एक वर्ष मागे जर स्वतःला नेलं तर एक वर्षापूर्वी जसे तुम्ही होता तसेच आज आहे. तुम्ही जर स्वतःला प्रश्न विचारलात की एक वर्षामध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये कोणता सुधार झाला, असा प्रश्न जर तुम्ही तुम्हाला विचारलात तर मला नाही वाटत तुम्हाला तुमच्याकडे काही असं ठोस उत्तर असेल, कारण प्रयत्न केला नाही आणि असं वाटतंय आपल्याला की त्याची गरज काय, चाललंय ना आयुष्य, चल रहा है, जरुरी क्या है. पण मित्रांनो जरुरी आहे, कारण आपल्या जीवनामध्ये प्रगत होण्यासाठी जर छोट्या छोट्या आणखीन काही गोष्टी समजल्या आपल्याला तर आयुष्याला धार येते. हा एकच भाग, आयुष्याला धार येते. जे लोक शिकलेले असतात त्यांच्यामध्ये आणि न शिकलेल्या माणसामध्ये फरक काय, जो शिकलेला असतो त्याच्या व्यक्तिमत्वाला एक धार आहे जी शिकला नसलेल्या व्यक्तीला नाहीये. म्हणून मला असं वाटतं की आतापर्यंत पुण्यामध्ये माझं हे 10वं वर्ष आहे. या 10 वर्षांमध्ये मी आयुष्य आणखीन कसं धारदार बनवू शकतो ह्याच्यासाठी वेगवेगळे किती प्रोग्रॅम्स घेतले माझे मला माहित नाही आता, पण मी घेत आलो जस्ट टू शार्पन युअर सॉ. आणि आजचं जे सेशन आहे त्यापैकीच एक आहे, कारण लक्षात घ्या आपल्याला सगळ्यांना प्रगत व्हायचं आहे, आपल्याला सगळ्यांना ग्रो व्हायचं आहे, पण ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मागे खेचतात. तुम्हाला माहिती नसतील असं नाही, मी जे काय बोलणार आहे हे काही नवीन कुठलं तरी मी इन्व्हेंट करून काय आलोय अशातला भाग नाही. यू मे बी नोईंग इट, फक्त मी तुमच्या समोर ते कॅप्सुलेटेड फॉर्म मध्ये ठेवणार आहे. का? कारण तुम्ही त्याचा पुन्हा एकदा विचार करावा, तुम्ही सेल्फ असेसमेंट करावी. ज्या गोष्टी मी आज तुमच्या समोर मांडणार आहे तुम्ही एक असेसमेंट करावं की आपण या सगळ्या गोष्टी किती करतो किती करत नाही, आणि आपल्याला टू ग्रो मल्टी डायमेन्शनली हे करणं शक्य आहे काय. हा पर्पज आहे ह्या आजच्या सेशनचा. मी नेहमी आइन्स्टाईनचं एक वाक्य म्हणतो जे मला फार आवडतं आणि मला फार पटतं. ते वाक्य आहे
यू कॅनॉट सॉल्व द प्रॉब्लेम विथ द सेम माइंड दॅट क्रिएटेड इट. इंटरेस्टिंग आहे, कोणाला हे वाक्य कळेल कोणाला कळणार नाही. पण आपल्या जीवनामध्ये जर एखादी समस्या असेल तर ती समस्या सोडवायला आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन पाहिजे, अ डिफरंट माइंड. ज्या पद्धतीने तो निर्माण झालेला आहे त्याच माइंड सेटनी तो सॉल्व नाही होणार. आपल्याला एक वेगळा माइंडसेट पाहिजे. आणि मग एडवर्ड डी बोनो सारख्या माणसांनी ह्याच्यावरतीच एक फार महत्वाचा सिद्धांत मांडला ज्याला लॅटरल थिंकिंग म्हणतात. लॅटरल थिंकिंग, तुम्हीच वेगवेगळी मन कशी बनवू शकता आणि एखाद्या जीवनातल्या समस्यांकडे कसं बघू शकता, हे एडवर्ड डी बोनोनी फार सुंदर मांडलं. हाउएव्हर, आपण एका बॉक्समध्ये राहून हे प्रॉब्लेम्स नाही सोडवू शकणार, ह्या बॉक्सच्या बाहेर यायला पाहिजे. तुम्ही सगळे मला जर ऐकत आला असाल तर नेहमीच आपण आउट ऑफ द बॉक्स बोलत आलेलो आहे. आपण बॉक्समध्ये कधीच बोललो आणि म्हणून टॅपिंग सारखी गोष्ट तुम्ही जे शिकला करायला लागला तरी आजूबाजूला ज्यांना हे माहिती नाहीये ते खुळ्यात काढतील कदाचित की हे काय करायला लागलंय बोलण्यासाठी. पण तुम्हाला माहिती आहे की त्याचा परिणाम काय आहे, यू आर एक्सपिरियन्सिंग इट इन युअर. सो आपल्याला नेमकं काय मागे खेचू शकतं हे बघण्यासाठी आपल्याला आधार घ्यावा लागेल ज्या जगामध्ये राहतो त्या जगाच्या हिडन डायमेन्शनचा. लक्षात घ्या मी काय म्हणतो. आपण म्हणजे मी आज जो विषय मांडणार आहे तो विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला बॉक्समधलं बघून चालणार नाही, बॉक्सच्या बाहेर थोडस बघायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला आधार घेतला पाहिजे ज्या जगामध्ये आपण राहतोय त्यातल्या हिडन डायमेन्शनचा. इथं जी हिडन डायमेन्शन्स आहेत जी आपल्या जीवनावरती परिणाम करतात पण आपल्याला माहिती नाही आहे, त्याचा आधार घेतला पाहिजे. आणि मी त्याचा आधार घेताना तुम्हाला दाखला देईन एका सायंटिस्टचा, एका रिसर्चरचा ज्याचं नाव आहे डेव्हिड हॉकिन्स. डेव्हिड हॉकिन्स हा असा एक विलक्षण माणूस की ज्याने आपलं अख्खं आयुष्य ह्युमन एम्पॉवरमेंट साठी घालवलं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी फार वेगवेगळे सिद्धांत, विलक्षण सिद्धांत मांडले. आणि एक त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली, त्यातलं एक पुस्तक मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे, जमलं कधी तर वाचा. त्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर वर्सेस फोर्स. पुस्तकाचा लेखक आहे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स. पॉवर वर्सेस फोर्स मध्ये मी सगळ्या पुस्तकाबद्दल बोलत नाही पण आपल्याला जेवढा त्याचा संदर्भ पाहिजे तेवढ्याबद्दल बोलतो. पॉवर वर्सेस फोर्स मध्ये डेव्हिड हॉकिन्स म्हणतो की प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व, कॉन्शियसनेस हा सगळ्या गोष्टींवरती डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम करत असतो. त्याला तो लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो, लेवल ऑफ कॉन्शियसनेस, मॅप ऑफ कॉन्शियसनेस. आणि मी मनी उपासना मध्ये परवा जे सांगितलं AAP बद्दल मी बोललो, अलाइनमेंट अवेअरनेस आणि प्रॅक्टिस, त्यातला जो अलाइनमेंटचा भाग आहे, अलाइनमेंट म्हणजे तुमचं कॉन्शियसनेस, तुम्ही जगत असताना कुठे अलाइंड आहे, तुम्ही कसे आहे, कुठल्या अवस्थेमध्ये तुम्ही जगायला लागलेला आहे, तुमची अंतस्थ अवस्था काय, दॅट इज युअर लेवल ऑफ कॉन्शियसनेस. आणि ज्याचं हे लेवल ऑफ कॉन्शियसनेस आहे तसाच तसाच अनुभव त्या व्यक्तीला जीवनामध्ये येत राहणार, हे डेव्हिड हॉकिन्सनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी वेगवेगळे इमोशन्सला कॅलिब्रेट केलं, त्याचे व्हायब्रेशन्स ठरवले. आणि मग सगळ्यात खालचा डेव्हिड हॉकिन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जे इमोशन आहे ते स्वतःबद्दलच वाटणारी कमतरता, हे सगळ्यात जो स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे ह्या अवस्थेमध्ये जगतो त्याचा लेवल ऑफ कॉन्शियसनेस सगळ्यात लो असतो. आणि दुर्भाग्याने त्याच्या जीवनामध्ये तशा पद्धतीचेच अनुभव, तसंच काहीतरी घडत राहणार हा त्याचा सिद्धांत. मग वेगवेगळे, मग अँगर, मग जेलसी, मग आपत्ती,
असं सगळं ते त्याचा मॅप ऑफ कॉन्शियसनेस वेगवेगळा वाढत चालतो. मला डेव्हिड हॉकिन्स कडे जायचं नाहीये, पण मला त्याचा संदर्भ एवढ्यासाठीच घेतला की आवर मॅप ऑफ कॉन्शियसनेस, आवर लेवल ऑफ कॉन्शियसनेस इन्फ्लुएन्सेस आवर लाईफ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. आर यू अंडरस्टँडिंग? हा एक सिद्धांत तुम्हाला लक्षात येतोय ना की तुमची आंतरिक अवस्था तुमच्या जीवनावरती परिणाम करते. आता मित्रांनो, हे एवढं सरळ सोट आहे, काही लोकांना समजतंय, काही लोकांना समजत नाही. का नाही समजत? लक्षात घ्या, ही सगळी माणसं जगामधली एकसारखी जरी आपल्याला दिसत असली तरी चार वेगळ्या प्रकारचे माणसं, चार वेगळ्या प्रकारचे लोक जगामध्ये जगत असतात. प्लीज अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. पहिला सगळ्यात लोअर स्ट्राटा जो आहे त्याला सब ह्युमन्स म्हणतात. सब ह्युमन्स. सब ह्युमन्स म्हणजे काय? आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अगदी लो स्ट्राटाचे जे लोक आहेत, तुम्ही जर त्यांची वागणूक बघितली, तुम्ही त्यांचं बोलणं बघितलं, तुमचं त्यांचं उठणं बसणं बघितलं, त्यांचं खाण्याची पद्धत बघितली, तर ती इतकी क्रूड असते, इतकी क्रूड असते, त्यांची विचारसरणी देखील तितकीच क्रूड असते. रिफॉर्मिटी, रिफॉर्मिटी, रिफाईननेस त्यांच्या जीवनामध्ये कोणताच असत नाही. कितीतरी प्रमाणामध्ये ते पशुवत असतात. दे आर लाईक मोर ऑर लेस लाईक ॲनिमल्स. हे अगदीच झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक, तुम्ही कदाचित तुम्हाला कधी अशा झोपडपट्टीमध्ये जाऊन बघण्याची संधी आली नसेल, पण तिथं राहणाऱ्या लोकांची पद्धत आणि त्यांची एकंदरीत जगण्याची समज ही जर बघितली तर दॅट बिलॉंग्स टू सब ह्युमन. त्याच्यानंतरचा जो लेवल आहे तो आहे ह्युमन्स. ह्युमन जो ह्युमन सारखा जगतो, जो जवळजवळ 75% जगामध्ये जो माणूस ज्या पद्धतीत जगताना आपल्याला बघतो ना, आपण सगळीकडे बघतो, नॉर्मल माणसं जी, ज्याला आपण नॉर्मल म्हणतो, ती 75% ह्युमन कॅटेगरीमध्ये असतात. ह्युमन कॅटेगरी. त्याच्या वरचा जो स्तर आहे तो अवेअर ह्युमन आहे. अवेअर ह्युमन आहे. अ ह्युमन हु इज अवेअर. अवेअर ह्युमन म्हणजे काय? अवेअर ह्युमन म्हणजे जो समजून घेऊन काही गोष्टींचं आकलन करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तो अवेअर ह्युमन, तो जागृत. आणि त्याच्या वरची श्रेणी आहे सुपर ह्युमन. सुपर ह्युमन्स हे सुपर ह्युमनच असतात. त्यांच्या जीवनात त्यांचं जीवन हे सुपर असतं सगळ्या दृष्टिकोनातून, कारण ते समृद्ध असतात. त्यांच्या जीवनातले सगळे भाग ओके असतात. त्यांचा आरोग्य ओके असतं. त्यांच्या जीवनातले नातेसंबंध ओके असतात. त्यांच्या जीवनातली संपत्तीची अवस्था ओके असते. त्यांच्या जीवनामधले त्यांना जे काही निर्माण करायचं आहे ते सहजी निर्माण होत असतं आणि फायनली ते अतिशय सुखी आणि समाधानी असतात. सुपर ह्युमन्स. आता ह्याची थोडीशी आपण फोड करायची, जर बघण्याचा फोड करायचा प्रयत्न केला तर त्याला तुलना मी देतोय का मोबाईलची. ह्युमन आणि अवेअर ह्युमन मधला फरक काय? ह्युमन कोण आहे? जो एक मोबाईल फोन वापरतो. ऐका मी काय म्हणतो, ह्युमन्स कोण आहे त्याची तुलना मी कोणाशी करतो? मोबाईल फोन वापरणारे जे लोक आहेत नॉर्मल. मग नॉर्मल मोबाईल वापरणारा माणूस काय करतो? आलेला फोन घेतो, करायचा असेल तर करतो, एखादा मेसेज बघतो, संपला विषय. त्याच्या पलीकडे तो मोबाईल म्हणजे स्मार्टफोन असेल तरी, एखाद्या ऍव्हरेज ह्युमन कडे जर स्मार्टफोन असेल
कसा वापरेल? परवा एक अतिशय धनाढ्य असे मित्र त्यांच्याकडे फोन होता आणि त्यांना मी म्हटले की तुमच्याकडे त्या व्यक्तीचा जर नंबर असेल तर तो मला फॉरवर्ड करा ना. ते वाटले असं बघत राहिले. म्हटलं काय नाही, फॉरवर्ड कसा करायचा? मग मी त्यांना सांगितलं किंवा असं करा. हो हो, इतकं सोपं आहे काय? ते फोन ज्यावेळेस फोन पहिल्यांदा आला मला आठवतंय, त्यावेळेस त्यांच्याकडे पहिल्यांदा मी फोन बघितला होता मोबाईल. त्यावेळेला इनकमिंग आणि आउटगोईंग 7 रुपये इनकमिंग पर मिनिट भरायला लागायचं आणि आउटगोईंग 9 रुपये पर मिनिट होत त्या काळातली फोनची गोष्ट सांगतोय. अशा वेळेपासून हे ग्रहस्थ फोन वापरतात. आणि आत्ता ही गोष्ट साधारण महिन्यापूर्वीची, त्यांना फॉरवर्ड नंबर करा म्हटलं तर नंबर कसा फॉरवर्ड करायचा त्यांना माहित नाही. अशी जी श्रेणी आहे ही ह्युमन्सची आहे की फोन पुरता त्याच्या पलीकडे त्यांना काही माहित नाही. पण अवेअर ह्युमन जो आहे तो त्या फोनचा पुरेपूर वापर करू शकतो. तो एक स्मार्टफोन एका ऑफिस सारखा वापरतो. त्याचं सगळं काय म्हणूया त्याला, त्याचा ईमेल त्याच्यामध्ये असतो, त्याची वेबसाईट त्याच्यामध्ये असते, त्याला फेसबुक म्हणजे काय माहिती असतं, व्हॉट्सअप म्हणजे काय माहिती असतं, इंस्टाग्राम म्हणजे काय माहिती असतं, ट्विट म्हणजे काय माहिती असतं, गुगल प्लस म्हणजे काय माहिती असतं, लिंक्डइन म्हणजे काय माहिती असतं. त्याचा पुरेपूर तो वापर करत असतो. वेगवेगळे ऍप्स त्याच्या उपयोगासाठी तो डाउनलोड करत असतो, त्याचा लाभ घेत असतो. गंमत बघा, मोबाईल युजरच आहे. एक मोबाईल युजर आहे जो मोबाईल सारखा वापरतो आणि दुसरा मोबाईल युजर आहे जो मोबाईलचा पुरेपूर वापर करतो. ही अंडरस्टँड आणि असा जो करतो त्याच्या कितीतरी गोष्टी सोप्या होतात, कितीतरी गोष्टी सोप्या होतात. तो घरामध्ये बसून ऑफिस सारखा ऑपरेट करू शकतो. व्हॉट एव्हर, आर यू अंडरस्टँडिंग द डिफरन्स? दॅट इज द डिफरन्स बिटवीन एन ऑर्डिनरी ह्युमन अँड अन अवेअर ह्युमन. सो हा कार्यक्रम कोणासाठी आहे? हा कार्यक्रम ज्याला अवेअर व्हायचा आहे, ज्याला स्वतःला अपग्रेड करायची इच्छा आहे. आणि हे जे मी उदाहरण दिलं ना, यामध्ये तुमचं तुम्हाला कळतं, तुमचं तुम्हाला कळेल रादर की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात. तुम्ही जर फोन सारखा फोन वापरून त्याचा पुरेपूर वापर करू शकत नसाल तर यू आर नॉट of those types who want to explore. Life explore केलं पाहिजे, नाहीतर आयुष्य स्टॅटिक होतं. सो हे एक्सप्लोर करण्यासाठी मी आज 5 गोष्टींबद्दल बोलणार आहे. 5 गोष्टी ज्या आपली सिस्टीम टोटली स्लो करतात. डेव्हिड हॉकिन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपलं लेवल ऑफ कॉन्शियसनेस स्लो करतात. आणि असा लो कॉन्शियसनेस घेऊन भव्य दिव्य जीवनामध्ये काय घडेल अशी अपेक्षा करणं शक्य नाही. सो पहिल्यांदा मला 5 बद्दल बोलायचं आहे. मला वेळ मिळाला तर मी आणखी बोलणार आहे. माझा टार्गेट 10 गोष्टींबद्दल बोलायचा आहे आज. आय डोंट नो, 5ची तयारी तर आहेच, कारण 5 या वेळेमध्ये मी संपवू शकणार आहे. राहिलेली 5 जर जमली तर बोलणार आहे, कारण यू हॅव टू नो तुम्ही असेसमेंट तुमची करू शकाल म्हणून.